नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तोंडी लावण्याचा एक पदार्थ, तो म्हणजे शेंगदाण्याची चटणी। साहित्य पाहूया। एक वाटी कच्चे शेंगदाणे आपल्याला इथे घ्यायचे आहेत। लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ, आणि फोडणीसाठी मोहरी आणि जिरे। तर सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये शेंगदाणे आपले भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला शेंगदाणे जास्त कच्चे नाही ठेवायचे तिथे, आणि जास्त करपायचे पण नाही आहेत। साधारण साली निघतील आणि थोडासा हलकासा त्याला रंग चढेल इतके शेंगदाणे आपण भाजणार आहोत। आणि शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे, म्हणजे ते चांगले खरपूस भाजले जातील। तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे आता फुटलेत काही काही, आणि त्याच्यावर हलके हलके ठिपके पडलेत, आणि साली पण सहज निघत आहेत। एक शेंगदाणा खाऊन बघितो तो थोडासा कच्चा वाटतो आहे, तर एक मिनिट दोन मिनिट परत एकदा भाजून घेऊयात। शेंगदाण्याचे सालींना कसे तडे गेलेत, सतत हलवायचे म्हणजे शेंगदाणे आपले चारी बाजूनी छान भाजले जातील। शेंगदाणे तपले भाजून झालेत, आता आपण गॅस बंद करून थंड होऊ देऊया शेंगदाण्यांना। थंड झाल्यावर आपण सगळ्या शेंगदाण्यांच्या साली काढून घेतल्यात। आता हे शेंगदाणे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत। जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, थोडेसे जाडसरच ठेवायचं आहे। आणि बारीक करताना आपण त्यात आवडीनुसार तिखट आणि मीठ घालणार आहे। लसूण आपण इथे नाही घालणार आहोत, आपण लसूण नंतर ही चटणीला फोडणी देणार तेव्हा घालणार आहोत। आता हे जाडभरड आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। बारीक करून झालं एका पॅनमध्ये थोडंसं फोडणीपुरतं तेल आपल्याला घालायचं आहे, आणि तेल तापल्यावर जिरे आणि मोहरीची आपण फोडणी देणार आहोत। मोहरी आपली तडतडी आहे चांगली, आणि जिरेही चांगले तडतडलेत। आता यातच आपण दोन पाकळ्या लसूणचे ठेचून घालणार आहोत। आपण वाटताना आपण लसूण नाही वापरली, जर वाटताना जर आपण लसूण घातली असती तर आपली चटणी लवकर खराब झाली असती। तर शेल्फ लाईफ वाढण्यासाठी आपण फोडणीमध्ये हा लसूण घातला आहे। लसूण तुम्ही स्किप केला तरी चालेल, तर लसूण थोडं भाजून घ्यायचं आपल्याला। तेल अगदी कमी वापरले आपण इथे। आणि आता यातच आपण जे शेंगदाणे भाजून घेतले तिखट मीठ घालून ते घालायचे आहेत। अर्धा मिनिट किंवा मिनिटभरच आपण इथे हे भाजून घेणार आहोत आता परत तेलामध्ये, आणि गॅस बंद करून परतत राहणार आहोत। आपली हळद घालायची राहिली होती ती आता आपण घालतो आहे। तुम्ही वाटताना हळद घातली तरी चालेल। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा वास आपल्या चटणीला चांगला लागेल। आणि मिनिटभर झाला की आपण गॅस बंद करून सतत हलवत राहणार आहोत, म्हणजे आपली ही चटणी चांगली कुरकुरीत पण होईल। शेंगदाणे ऑलरेडी भाजले आहेत, त्यामुळे आता इथं परत आपल्याला भाजायची काहीच गरज नाही आहे। याआधी आपण खोबऱ्याची आणि कारळ्याची चटणी पाहिलीच आहे, तर आता तुम्ही ही चटणी एकदा ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला ही माझी चटणीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेले बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे लेटेस्ट व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।